बीजापुर में पूर्व गृह मंत्री के खिलाफ प्रदर्शन। पिछले दिनों AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के खिलाफ पूर्व गृह मंत्री अरग ज्ञानेंद्र द्वारा किए गए टिप्पणी पर अपना विरोध व्यक्त करते हुए आज शहर बीजापुर में बीजापुर जिला कांग्रेस की ओर से नाकटन MLA विटल कटकडोन और कांग्रेस नेता अब्दुल हमीद मुशरिफ के नेतृत्व में शहर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सर्कल में प्रदर्शन किया गया और साथ ही साथ पूर्व मंत्री गोविंद कारजोल द्वारा SC ST समुदाय के बजट के गलत इस्तेमाल किए जाने के आरोप पर भी अपना आक्रोश व्यक्त करते हुए कारजोल पर कार्रवाई करने की मांग की गई। इस मौके पर कांग्रेस पार्टी के कई नेता और कार्यकर्ता मौजूद थे। बीजेपी पार्टी की तरफ से हमें यहाँ अम्बेडकर सर्कल को हमारे खड़गे साहब राष्ट्रीय अध्यक्ष हैं, उन्होंने 9 बार चुनकर हैं, 2 बार MP ऐसे को एक माजी गृह मंत्री अरगर जानंदा उसे क्या अक्ल है क्या नहीं कि उन्हें बोलता है हमारे ईश्वर खंडे साहब को उनको उनके कलर को बात करता है क्या कलर ले को उन्हें क्या करने वाला है। ये BJP पार्टी वाले को क्या अक्ल है क्या नहीं कि किसे भी क्या होना सो बोलते हैं क्या उनका उन्हों अभी सरकार में ही समझे ही क्या है कि उन्हें उन्हें गृह मंत्री से उतरे सो उसे है क्या नहीं मालूम है क्या नहीं कि उसे ये कौन से भी बात बोलने से थोड़ा मुंह को अच्छा संभाल को बात करना हमारे पार्टी वाले कौन दे हमारे खड़गे साहब कौन दे ईश्वर खंडे साहब कौन दे किसी भी बात नहीं करना है माजी गृह मंत्री को अक्कल नहीं है। और एक बार ये BJP वाले हर एक बार क्या ना क्या उठाते हैं चुनो उनको काम नहीं है उन्होंने आप घर में बैठे उनको पब्लिक है उन्होंने क्या ना क्या बोलने वाले थे ये बोलना नहीं उन्होंने और एक बार बोले तो उनके घर के सामने बैठ को हमें होराट कर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे और अरण्य सचिव सन्मान्य श्री नम सचिव विरोध अरग ज्ञानेंद्र माजी सचिव ಏನು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಅರಣ್ಯ ಸಚಿವರ ಕೂದಲುಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟು ಗಿಡಮರಗಳಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಟೀಕೆಯ ಭರದಲ್ಲಿ ಇವರ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ
ಇವರ ಹಾಗೆ ಆಗ್ತಾರೆ ಆಗ್ಯಾರ ಕರ್ಗಾಗ್ಯಾರ ಹಾಗೆ ಕರ್ಗಾಗ್ಯಾರ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಹೇಳಿದರು. ನಾನು ಅವರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅಲ್ಲ ಅರ್ಧ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಇರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ, ಒಬ್ಬ ಮಾಜಿ ಸಚಿವನಾಗಿ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿ ಯಾವ ಥರ ಮಾತನಾಡಬೇಕು ಅನ್ನುವ ಅನುಭವ ಸಹಿತ ಇರಲಾರದಂಥ ಈ ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಮುಂಬರುವಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಇಂಥ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡದೆ, ಯಾಕೆಂದರೆ ಇದೊಂದು ಜನಾಂಗೀಯ ಹೇಳಿಕೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತೈತಿ. ಅವನಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈ ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರನೇ ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಇವನಿಗೆ ಕರಿಯ ಅಂತ ಅಂತಾರೆ. ಈ ಜ್ಞಾನ ಇರಲಾರದಂಥ ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ಆಳಿರೋಂಥ ಬಿ ಜೆ ಪಿ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದ್ದುದು ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಾಗೈತಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಅಂತೂ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ. ಇನ್ನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಖರ್ಗೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ತಲೆಕಟ್ಟು ಅವರು ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಹಿಂಪಡೆಯಬೇಕು, ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕು. ಅಕಸ್ಮಾತ್ ಕೇಳದೇ ಇದ್ದರೆ, ಹಿಂಪಡೆಯದೇ ಇದ್ದರೆ ಉಗ್ರ ರೂಪದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇಳಿತೀವಿ. ಮುಂಬರುವಂಥ ಏನೇ ಅನಾಹುತಗಳಿಗೆ ಅರಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರನೇ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಟ್ಟು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए YouTube एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए, साथ ही साथ लाइक शेयर और कमेंट करना ना भूलिए.